नमस्कार, मी दिनेश कांजी. न्यूज डंकावर क्राईम टाईममध्ये आज आपण बोलणार आहोत इक्बाल कासकरबद्दल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 18 फेब्रुवारीला इन्फोर्समेंट डिरेक्टरेट अर्थात ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती आणि 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी त्याला ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलं होतं. या कोठडीमध्ये इक्बाल कासकरने ईडीच्या अधिकाऱ्यांना जी माहिती दिली, जो जबाब दिला, तो अत्यंत स्फोटक आहे. आत्तापर्यंत यातला काही भाग लोकांसमोर आलेला आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि दाऊदचे आर्थिक संबंध कसे होते या विषयावर ईडीने आजवर प्रकाश टाकलेला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे एकमेव नेते नव्हते. महाविकास आघाडी सरकार मधले आणि काही नेते दाऊदच्या थेट संपर्कात होते असा स्फोटक जबाब या इक्बाल कासकरने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. September 2017 एका खंडणीच्या प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली होती आणि त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा अर्थात मकोकाच्या अंतर्गत तुरुंगात टाकण्यात आलं आणि तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. परंतु NIA ने जेव्हा 8 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद इब्राहिमच्या विरोधात एक नवी केस दाखल केली आणि त्या केसनंतर दाऊदच्या कारवायांचा पुन्हा एकदा नव्याने तपास सुरू झाला आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाच्या संदर्भात ईडीने पुन्हा इक्बाल कासकरला अटक केली आणि कोर्टाकडे त्याची कोठडी मागितली. कोर्टाने इक्बाल कासकरची 24 फेब्रुवारीपर्यंतची कोठडी ईडीला दिली होती आणि या कोठडीच्या दरम्यान इक्बाल कासकरकडून ईडीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अशी स्फोटक माहिती घेतली. 18 फेब्रुवारीला इक्बाल कासकरला अटक करण्यापूर्वी 3 दिवस आधी ईडीने मुंबईमध्ये एक मोठी कारवाई केलेली आणि इक्बाल कासकर, छोटा शकील आणि हसीना पारकर यांच्या जवळजवळ 10 अड्ड्यांवर ईडीने धाडी टाकलेल्या होत्या आणि या धाडीमध्ये ईडीला दाऊदशी संबंधी अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, अनेक कागदपत्र हाती आली होती आणि या कागदपत्रांच्या आधारे जेव्हा इक्बाल कासकर ईडीच्या कोठडीत आला तेव्हा त्याची चौकशी करण्यात आली. कोठडीमध्ये असताना इक्बाल कासकरची जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये नवाब मलिक यांच्या व्यतिरिक्त आणि काही नावं उघड झाली, त्यामुळे या चौकशीला एक पूर्णपणे नवं वळण लागलं. इक्बाल कासकरने या चौकशीमध्ये सांगितलं की महाविकास आघाडीतील 3 पक्ष जे आहेत त्यामध्ये NCPच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे 3 नेते दाऊदच्या संपर्कात होते आणि दाऊदशी ते थेट फोन कॉलवर बोलतसुद्धा होते. महाविकास आघाडीतील फक्त NCPचा नेता दाऊदच्या संपर्कात नव्हता तर काँग्रेसचे सुद्धा काही नेते दाऊदच्या संपर्कात होते अशी माहिती या चौकशीदरम्यान ईडीला मिळाली आणि या नेत्यांमध्ये 1 विद्यमान आमदार आणि 2 माजी आमदारांचा समावेश आहे. हे लोक दाऊदशी कसे बोलले त्याबद्दलसुद्धा इक्बाल कासकरने या चौकशीमध्ये सविस्तरपणे सांगितलंय. हे लोक आधी हज यात्रेनिमित्त मदिनाला गेले आणि मदिनामध्ये दाऊदच्या एका खास माणसाच्या फोनवरून, जो दाऊदच्या नात्यातला आहे, या लोकांनी थेट दाऊदशी बोलणं केलं अशा प्रकारची माहिती इक्बाल कासकरने या चौकशीमध्ये दिलेली आहे. या नेत्यांची दाऊदबरोबर फोनवर काय चर्चा झाली याचा तपशीलसुद्धा कासकरने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि ही जी काही चर्चा आहे ती फक्त एकदाच नाही तर 2 पेक्षा अधिक वेळा दाऊदबरोबर या लोकांची चर्चा झालेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की नवाब मलिक यांच्यानंतर या 3 नेत्यांवर सुद्धा ईडीचा वरवंटा फिरणार अशी शक्यता आहे आणि त्या 3 नेत्यांमध्ये सध्या असलेला जो विद्यमान आमदार आहे तो महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आमदार असल्यामुळे महाविकास आघाडी या कारवाईनंतर अधिकच संकटात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नवाब मलिक यांच्या व्यतिरिक्त आणि काही नेत्यांचे दाऊदशी मालमत्तेच्या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार होते का, ही बाब आता इक्बाल कासकरच्या या जबाबानंतर स्पष्ट होणार आहे आणि या संपूर्ण चौकशीमध्ये या 3 नेत्यांची लफडी तर आता बाहेर पडतीलच, परंतु नवाब मलिक यांनी गोवाला कंपाऊंड येथे दाऊदच्या बहिणीशी केलेला जो व्यवहार होता, या जमिनीचा जो दाऊदच्या बहिणीबरोबर केलेला सौदा होता, तो केवळ एकमेव सौदा नसून नवाब मलिक यांनी दाऊदशी अन्य काही प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा व्यवहार केल्याची माहिती इक्बाल कासकरने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तर त्याच्यामुळे कुर्ल्यातल्या जमिनीचा जो सौदा आहे तो नवाब मलिक यांनी दाऊदशी केलेला अखेरचा सौदा नसून त्यांचे आणि काही सौदे दाऊदबरोबर झाल्याची माहिती कासकरने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवाब मलिक यांच्या अडचणीत अधिक भर पडणार असून ईडीने त्यांच्या विरोधात जी कारवाई केलेली आहे त्याची
झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ईडीच्या कोठडीमध्ये असताना इक्बाल कासकरने महाविकास आघाडीच्या विरोधात जबरदस्त दारुगोळा तपास अधिकाऱ्यांना पुरवलेला आहे आणि याचा स्फोट कधी होतो हे आता आपण बघायचं आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की या स्फोटानंतर महाविकास आघाडीच्या सरकारला पाणी काही हादरे भेटण्याची शक्यता आहे. कालपर्यंत असं वाटत होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये दाऊदशी संबंधित असलेला केवळ एकमेव नेता आहे तो म्हणजे नवाब मलिक. परंतु नवाब मलिक हे एकमेव नाही आहे, त्यांच्यासोबत आणि 3 जण आहेत आणि त्या तिघातला जो एक आहे तो नवाब मलिक यांच्या इतकाच महत्त्वाचा आहे. केवळ एवढंच नाही आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये अशीही माहिती इक्बाल कासकरने दिलेली आहे की कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंडचा सौदा जो नवाब मलिक यांनी दाऊदच्या सोबत केला तो पहिला सौदा नाही आहे. असे किमान आणखी 4 सौदे झालेले असून त्या सौद्यांचा तपशीलसुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला आहे आणि त्याच्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे. न्यूज डंकाच्या माध्यमातून ही अत्यंत संवेदनशील माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. महाविकास आघाडीतले नेते आणि त्यांचं दाऊदशी असलेलं कनेक्शन याच्याबद्दलचा हा तपशील जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओच्या खाली जाऊन कॉमेंट करा आणि अशाच प्रकारचे खळबळजनक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज डंकाचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.